संस्थेची परीक्षा उत्तीर्ण होऊन महिला आणि बाल विकास विभागात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणादरम्यान महिला आणि बाल विकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच राज्यातील नव्याने रुजू झालेल्या काही अधिकाऱ्यांचं वर्तन जनतेप्रती कशी मुजोरपणाची होती याचा किस्सा सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना वेळीच प्रशिक्षण मिळालं नाही तर त्यांची वागणूक कशी होते याचं उदाहरणही दिले. त्यामुळे संघर्ष करून आलेल्या अधिकाऱ्यांनी जनतेचा संघर्ष कमी व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे, लोकांच्या हिताची धोरणे आखली पाहिजेत आणि ती प्रभावीपणे अंमलात आणली पाहिजे यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन ठाकूर यांनी यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दिले. हॅलो नारायण, खूप खूप अभिनंदन बेटा. छान आरेफ झाला, म्हणजे तू पहिला मुलगा आहे ज्याला आपण आरक्षणाचा फायदा देऊ शकलेलो आहे. मला पण गैरवरून येत आहे. हो बेटा, चल आपण आपण तू मुंबईला ये, एखाद दिवशी आपण भेटूया मुंबईला. चल बेटा, अभिनंदन, तुझं खूप खूप अभिनंदन. ठीक आहे, काळजी घे आणि काही लागलं तरी मी आहे आयुष्यभर. मी महिला व बाल कल्याण मंत्री नसली तरी पण मी आहे तुझ्यासाठी. ठीक आहे बेटा, ओके, अभिनंदन. ओके बेटा, ओके.